नेता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। जगातील तिसऱ्या उष्ण शहरात चंद्रपूरचा समावेश झालाय। मंगळवारी चंद्रपुरात 43.4 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे। देशाच्या उत्तर भागातून येणारे उष्ण वारे या अचानक तापमान वाढीस कारणीभूत ठरले। अकोल्यात तापमानाचा पारा चढता असून गेल्या काही दिवसांपासून आठवड्याभरापासून कडक उन्हाचा तडाखा अकोलेकरांना बसतोय। सोमवारी सकाळपासूनच अकोल्याचा पारा 42.9 अंश एवढा नोंदवला गेला असून अकोला देशातलं 8व्या क्रमांकाचं सर्वाधिक हॉट शहर ठरलंय। चंद्रपुरात उन्हाळ्यातील पहिल्या वणव्याची नोंद झाली आहे। शहरालगत इरई धरण मार्गावरती वणवा पेटला, ही आग झपाट्याने पसरत गेल्याने वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय। परिसरातील अज्ञात व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मालेगावात परान रुग्णालयाच्या नजीक 2 ट्रकला भीषण आग लागली होती। दोन्ही ट्रकने अचानक पेट घेतल्यानंतर अवघ्या काही क्षणात दोन्ही ट्रक आगीच्या विळख्यात सापडले। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। जालन्यातील आदित्य कॉम्प्लेक्स बाहेर असलेल्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं। या आगीमुळे परिसरातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता। लासलगावच्या रेल्वे स्टेशन भागात असलेल्या टायरच्या दुकानाला भीषण आग लागली। आगीनं काही क्षणातच रौद्र रूप धारण केल्यामुळे आगीच्या विळख्यात आणखी काही दुकानं आली। या घटनेची माहिती मिळताच लासलगाव सोबत येवला मनमाड इथल्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी 3 तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। नाशिकमध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। एका पेट्रोल पंप समोर चालत्या कारनं अचानक पेट घेतला, मात्र चालक वेळीच कारमधून बाहेर पडल्यानं त्याचा जीव वाचलाय। मुंबई नाशिक महामार्गावर द्राक्षांनी भरलेला ट्रक पलटी झाला, त्यामुळे द्राक्षांचं मोठं नुकसान झालं असून महामार्गावरती द्राक्षांचा सडा पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। दरम्यान रेस्क्यू टीमकडून हा ट्रक बाजूला घेण्यात आल्यानंतर इथली वाहतूक सुरळीत सुरू झाली। घराच्या परिसरात खेळणाऱ्या एका 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला एका टेम्पो चालकानं चिरडल्याची हृदयद्रावक घटना टिटवाळाजवळील बल्याणी गावात घडली आहे। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। अहमदनगर शहरातील पत्रकार चौकात माल ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था काही काळ ठप्प होती। शहरातून अवजड वाहतूक बंद केली असताना हा मालवाहू ट्रक शहरात आलाच कसा असा सवाल आता नागरिक करतायत। कल्याणच्या दुर्गाडी रेतीबंदर आणि डोंबिवली मोठा गाव रेतीबंदर या दोन्ही ठिकाणी अवैध वाळू उपसा सुरू होता। या ठिकाणी शेकडो ब्रास वाळूचा उपसा करण्यात येत होता, मात्र कल्याण तहसीलदारांना याची माहिती मिळताच बोटीच्या माध्यमातून पथकानं धाड टाकत 7 पंप आणि 2 बाज रेतीचे 8 कुंड नष्ट केलेत। सिझेरियन प्रसूती झाल्यानंतर महिलेच्या पोटात कापडी मॉप राहिल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील एका नामांकित रुग्णालयात घडलाय। महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली आणि त्यावेळी कपडा निघाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। साताऱ्यात वैद्यकीय अधिकाऱ्यानं सरकारी दवाखाना फोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पाटण तालुक्यातील हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही घटना आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णांची चांगलीच धावपळ उडाली। दरम्यान कोयनानगर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केलाय। जळगाव शहरात 2 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या चोरट्यांनी जुन्या भांडणाच्या वादातून 2.5 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्येच्या प्रत्यक्ष साक्षीदाराची कसून उलट तपासणी घेण्यात आली। साक्षीदाराला यावेळी उलटसुलट प्रश्न विचारण्यात आले। ही उलट तपासणी अद्यापही अपूर्ण राहिली आहे, त्यामुळे आता 12 तारखेला याची पुढील सुनावणी होणार आहे। वीज कर्मचारी संघटनांनी संप मागे घेतलाय। ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची वीज कर्मचारी समितीसोबत सकारात्मक बैठक झाली। या बैठकीत 7 मागण्यांवरती चर्चा झाली असून कंपन्यांचं खासगीकरण होणार नाही असा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला। जळगाव जिल्ह्यात 10 दिवसात 6.5 कोटींचं कृषी वीज बिल जमा करण्यात आलंय। अनेक शेतकऱ्यांची थकबाकी भरली असून उरलेल्या सुधारित थकबाकीतील 50% रकमेचा भरणा 31 मार्चपर्यंत केल्यास उर्वरित थकबाकी माफ होत असल्यानं अनेक शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत।
विदर्भातील 21 सिंचन प्रकल्प जून 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने केले आहे, तर गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प 2024 ते 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। निधी अभावी अनेक प्रकल्प रखडले असून निधी मिळाल्यास प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे। मावळ तालुका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेविरोधात हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी जुना मुंबई पुणे महामार्गावरती सोमाटणे फाटा इथं कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला होता। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा एकदा भाजपवरती टीका केली। राज्यात कोळसा तुटवडा निर्माण झालाय, केंद्राच्या आडमुठ्या धोरणामुळे राज्य अंधारात जाण्याची भीती असं होऊ नये म्हणून आमचे मंत्री केंद्राच्या संपर्कात असल्याचं पटोले यांनी म्हटलंय। यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी आहेत, सर्व घटक पक्षांनी मिळून तो निर्णय घेतलाय, त्यामुळे नव्यानं प्रश्न निर्माण होण्याचं कारण नसल्याची प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। शरद पवार यूपीएचे अध्यक्ष व्हावेत हे त्यांच्या पक्षाचं वैयक्तिक मत असल्याचं अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलंय। नवी मुंबईतील दिवाळी या पहिल्या स्मार्ट व्हिलेजचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी फडणवीसांचं कोळी स्टाईलनं स्वागत करण्यात आलं। भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्मार्ट व्हिलेजची उभारणी करण्यात आली। महसूल प्रशासन काम करताना पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार रूपनर यांच्या दालनात बेशरम फेकत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। थेट नायब तहसीलदार रूपनर यांच्या दालनात हा निषेध करण्यात आला। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात यंदा तिळाची शेती चांगलीच भरली आहे। दरवर्षी उन्हाळी हंगामात भुईमुगाचं पीक इथं मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं, पण यंदा माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तिळाची पेरणी केली आहे। सध्या माहूर तालुक्यात सर्वत्र तिळाच्या पांढऱ्या फुलांनी शिवार बहरलाय। गावाकडच्या बातम्यांमध्ये ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्टेशनवरती दोन मोबाईल चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले। 80,000 किमतीचे एकूण 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत।